कोल्हापुरातल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचारासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या आल्या होत्या. या सभेत काही अज्ञातांनी दगडफेक केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांच्या या आरोपांना पोलिसांनी सुद्धा पुष्टी दिली. दोन अज्ञात व्यक्ती सभेत दगडफेक करून पळाले असं कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे. लवकरच दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेऊ असा दावा सुद्धा पोलीस आयुक्तांनी केला आहे. लांबून ते दोन दगड आलेले होते आणि स्टेजच्या बॅकसाईडला पडलेले होते. बाकी फील्डवरती आपल्या टीम्स आहेत, ज्या काल रात्रीपासून या संपूर्ण घटनातलं CCTV फुटेज त्या पट्ट्यातल्या काही मिळते का ते सर्व शोध आम्ही घेत आहोत. ग्राउंडवरती पण आमचे जे खबरी असतात त्यांच्यासुद्धा मार्फत या संपूर्ण प्रकरणाचा तपास आम्ही घेत आहोत. कोल्हापूर जिल्ह्याला अशी कुठली पार्श्वभूमी अशा प्रकारची नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अतिशय भक्कमपणे आम्ही सांभाळत आहोत. यापुढेसुद्धा अशी कुठल्याही प्रकारची घटना ह्याच्यामध्ये होऊ देणार नाही आणि योग्य तो बंदोबस्त आणि वाढीव बंदोबस्त सुद्धा आपण प्रत्येक सभेच्या ठिकाणी आता दिलेला आहे. मी आज कोल्हापूरचे SP आहेत, त्यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला पुष्टी दिलेली आहे, कारण कोल्हापूरचे पोलीसही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी जी माहिती घेतली त्याप्रमाणे त्या ठिकाणी दगडं जरूर मारण्यात आलेली आहेत. ती कोणाकडनं मारण्यात आली, कोण ती माणसं होती, याच्या संदर्भातली चौकशी जी आहे किंवा तपास जो आहे तो कोल्हापूरचे पोलीस करत आहेत आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्यांनी कोणी हे काम केलं असेल ते पकडले जातील. कुठल्याही निवडणुकींमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं हे निंदनीय आहे. मीच नाही, माझ्यासारख्या हजारो महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचारांमध्ये काम करत असतात. सभेमध्ये दगडफेकीचा कांगावा फक्त चित्रा वाघ करतायत, प्रत्यक्षात असं झालेलंच नाही असा दावा केला आहे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी. नाही, मी तेच म्हटलं ना की आज ही चित्राताईंची घटना असेल किंवा दादाने केलेलं वक्तव्य असेल, म्हणजे कोल्हापूरकरांचा तुम्ही किती अपमान करणार आहात. एक तर कोल्हापूर सुरक्षित नाही म्हणून महाराष्ट्रभर तुम्ही आज बदनामी त्या ठिकाणी केली. दुसरं, कोल्हापूरकर पैसे घेऊन मतदान करतात हेही सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना जो मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार निभावत असताना स्वतःची वैचारिक प्रगल्भता ठेवून लोक मतदान करत असतात, विचारानं करत असतात, ते पैसे घेऊन मतदान केलं. कारण की हे सगळं आता दादा ग्राउंड तयार करायला लागलेत.